आपण लक्ष्मण जगतापांच्या जबाबदाऱ्या ज्या वेळेला ते निभावत होते त्यावेळेला अर्धांगिनी या नात्यानं समोर उभ्या होतात आणि हे संपूर्ण काम सोपं नाही. ज्या वेळेला घरातला एखादा माणूस राजकारणाची महत्वाची लढाई लढत असतो तेव्हा त्याच्या मागे सुद्धा तितक्याच खंबीरपणे एक स्त्री उभी असते. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं जे वक्तव्य किंवा जी म्हण प्रचलित आहे ती तुमच्या निमित्तानं सातत्यानं सिद्ध होत आलेली आहे. लक्ष्मणबाहूंच्या आठवणींच्या निमित्तानंही आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. त्यांची कोणती अशी शैली होती ज्यामुळे ते इतके सातत्यानं जिंकत होते आणि ती शैली ते गुण आता तुम्हाला तुमच्यात आणावे लागणार आहेत. साहेबांचं ब्रीदवाक्यच होतं नातं जिव्हाळ्याचं आणि कार्य समृद्धीचं. त्यांनी नातं हे जिव्हाळ्याचं सर्वांबरोबर सांभाळलेलं होतं आणि कार्य हे समृद्धीचं होतं. नातं जिव्हाळ्याचं असं म्हणेन की कारण ते खाली अगदी तळागाळापर्यंत पोचलेले होते आणि प्रत्येकाशी नातं हे जिव्हाळ्याचं त्यांनी सांभाळलेलं होतं. प्रत्येक माणसाशी ते जिव्हाळ्याने वागायचे आणि प्रत्येकाचं काम ते करायचे, कुठलंही काम असो. मग ते साध्यातलं साधं काम म्हटलं, ऍडमिशनचं काम म्हणा, बसच्या पासचं काम म्हणा मुलांच्या असेल, किंवा सायकली वाटपाचं काम असेल, अगदी रात्री त्यांना 1:30-2 वाजता जरी फोन आला तरी ते सगळ्यांच्या बरोबर ते असायचे. आणि मतदाराला ते प्रत्येकाला आपल्या कुटुंबातलाच एक समजत होते, त्याच्यामुळं त्यांनी ते अगदी हे असं कर्तव्य असं त्यांनी दाखवलेलं होतं. त्याच्यामुळे साहेबांना हा त्यांच्या साहेबांमधला एक चांगला गुण होता आणि ते प्रत्येकाच्या अगदी आणि ते निरोगी स्वतः राहण्याचा एक त्यांनी हे